नमस्कार मित्रांनो, सॅन इन्फोटेक मध्ये आपले स्वागत आहे। आज विदाउट इंटरव्यू ची लिस्ट पवित्र पोर्टल वरती जाहीर झालेली आहे। आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी सिलेक्शन स्टेटस आपण बघितलेलं असेल। सिलेक्शन स्टेटस कसं बघायचं याचा एक व्हिडिओ मी तयार केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे। मित्रांनो, आपण लॉग इन वरती गेल्यानंतर आपल्याला उमेदवारासाठी दिलेल्या सूचना प्रथमतः दिसतात आणि ह्या सूचना आपण बघितल्याच असतील। आता ज्या उमेदवारांचं सिलेक्शन स्टेटस सिलेक्टेड आलेलं आहे, रिकमेंडेशन आलेलं आहे, अशा उमेदवारांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि ज्या उमेदवारांचं सिलेक्शन स्टेटस नॉट रिकमेंडेड आलेलं आहे, अशांनी होप्स ठेवून आपल्या पुढच्या विथ इंटरव्ह्यूसाठी सर्वांना मी शुभेच्छा देतो। मित्रांनो, हे स्टेटस चेक करताना आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत। ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्यासाठी 7 नंबरची सूचना फार महत्वाची आहे की दिनांक 13/8/2019 पासून पुढील 7 दिवसाच्या आत त्यांना आपल्या कागदपत्रासहित तिथे उपस्थित राहायचं आहे। तर या सूचना आपण वाचल्या असतील। आता यानंतर स्टेटस बघितल्यानंतर आपल्याला जनरल मेरिट लिस्ट साठी लिंक आपल्या पवित्र पोर्टलवरती दिलेली आहे। तर ही लिंक आपल्याला इथून आपल्याला डाउनलोड करता येईल। तर यामध्ये मॅनेजमेंट वाईज जनरल मेरिट लिस्ट दिलेली आहे। तर यामध्ये जिल्हा परिषद, त्यानंतर महानगरपालिका, नगरपालिका आणि प्रायव्हेट एडेड संस्था अशा लिंक दिलेल्या आहेत। तर ह्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर PDF फाईलमध्ये जनरल मेरिट लिस्ट आपल्याला दिसते, परंतु यामध्ये सर्व्हरवरती लोड असल्याने त्या फाईल्स डाउनलोड होण्यासाठी बराच वेळ लागतो आणि ह्या फाईल्स आपल्याला उपलब्ध होत नाही। तर या फाईल उपलब्ध करण्यासाठी आपण या लिंक वरती क्लिक केलं असता या जेव्हा आपण सेव्ह करताना याला डाउनलोड होण्यासाठी कालावधी बराच जातो आणि बऱ्याच वेळा डाउनलोड फेल्युअर येतो। तर यासाठी हे बघा, इथे आपण डाउनलोड होऊ शकत नाही। तर यासाठी मी या सर्व PDF फाईलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे। ती आपण इझिली तिथून आपण डाउनलोड करू शकता, त्या तिथून तुम्हाला उपलब्ध होऊ शकतो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये। अशा पद्धतीच्या लिंक्स तयार केलेल्या आहेत की जिल्हा परिषद साठी एक लिंक असेल, त्या लिंक वरती तुम्ही क्लिक केल्यानंतर जिल्हा परिषदची PDF फाईल ओपन होईल, त्यानंतर महानगरपालिका आणि खासगी अनुदानित संस्था विदाउट इंटरव्ह्यू आणि नगरपालिकेची लिंक सुद्धा अवेलेबल करून देण्यात येणार आहे। तर यामध्ये आपण या लिंक वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीची एक PDF फाईल ओपन होईल। आता ही जिल्हा परिषद सिलेक्शन लिस्ट आहे। तर या सिलेक्शन लिस्ट ही 202 पेजेसची आहे। तर यामध्ये आपल्याला इथे अहमदनगर जिल्हा परिषद म्हणजे जिल्हा वाईज ज्या जिल्हा परिषद आहे त्यांच्या वाईज आपल्याला ही मेरिट लिस्ट आहे। तर ही जनरल मेरिट लिस्ट मध्ये काय काय दिलेलं आहे बघा की ऍप्लिकंटचं नाव दिलेलं आहे ज्याचं सिलेक्शन झालेलं आहे, आणि त्यानंतर इथे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर असेल, प्रायमरी टीचर असेल ही पोस्ट दिलेली आहे। त्यानंतर सब्जेक्ट टाईप जो आहे लँग्वेज, अशा पद्धतीचं सब्जेक्ट टाईप, आणि त्यानंतर कुठल्या कॅटेगरीतून तो सिलेक्ट झालेला आहे, त्यानंतर रिकमेंडेशन हॉरिझॉन्टल कॅटेगरी जर असेल तर ती इथे दिलेली आहे, त्याच्या कुठल्या प्रेफरन्स वरती त्यांनी कुठल्या प्रेफरन्सवर तो सिलेक्ट झालेला आहे आणि त्या विद्यार्थ्याचे टेटचे मार्क्स किती आहे, अशा पद्धतीचं ही मेरिट लिस्ट आपल्याला बघू शकतो। तर हे ZP अहमदनगर, त्यानंतर जिल्हा परिषद अकोला, तर बघा अकोल्यामध्ये किती जागा आहेत, त्यापैकी किती मार्कावरती सिलेक्ट झालेला आहे। त्यानंतरचा नेक्स्ट जो आहे तो अमरावतीमध्ये दोघ जणांचं सिलेक्शन झालेलं आहे, त्यांचे टेटचे मार्क्स कुठल्या कॅटेगरीतून सिलेक्ट झालेलं आहे। त्यानंतर ही जी आहे अमरावतीची लिस्ट, त्यानंतर अशा पद्धतीने जिल्हा परिषद वाईज ही लिस्ट आपल्याला इथे चेक करता येईल। तर मित्रांनो, या पद्धतीनेच आपल्याला दुसरी जी लिस्ट आहे ती म्हणजे म्युनिसिपल कॉर्पोरेशनची सुद्धा इथे आपल्याला अशा पद्धतीची अवेलेबल होईल की या लिस्टचा अभ्यास करून आपण आपल्याला किती मार्क्स होते आणि इथे किती मार्क्सला सिलेक्शन झालेलं आहे हे आपण चेक करू शकतो। तर ही म्युनिसिपल कॉर्पोरेशनची लिस्ट आहे, त्यामध्ये जो त्यांनी चार्ट दिलाय तो जवळजवळ सगळ्यांचा सारखाच आहे। त्यामध्ये नाव आहे, पोस्ट आहे, नंतर कास्ट कॅटेगरी आहे, टेस्टचे मार्क्स आहे,
अशा पद्धतीने प्रायव्हेट एडेड ची सुद्धा लिस्ट यामध्ये आपल्याला दिलेली आहे की प्रायव्हेट एडेड मध्ये कॉलेजचं नाव असेल बघा इथे की यामध्ये महिला स्नेह संवर्धक समाज हे जे आहे ही संस्थेत किती लोकांचं सिलेक्शन झालेलं आहे, किती मार्कावरती सिलेक्शन झालेलं आहे, तर या पद्धतीने ही मेरिट लिस्ट आपल्याला अवेलेबल बघा इथे की रयत शिक्षण संस्थामध्ये कुणाचं किती मार्कावरती सिलेक्ट झालंय बघा. तर टेटचे मार्क्स 140, ओबीसी कॅटेगरीतून सिलेक्शन झालेलं आहे. तर या पद्धतीने कुठल्या विषयासाठी कुठल्या सब्जेक्टसाठी कसं सिलेक्शन झालेलं आहे आपण ह्या मेरिट लिस्टमध्ये बघू शकतो. तर या सगळ्या पीडीएफची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं स्टेटस कसं चेक करायचं, बऱ्याच जणांना लॉग इनचा अडचण येत आहे, कशा पद्धतीने चेक करायचं हे याचा एक व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तर मित्रांनो, या जनरल मेरिट लिस्टच्या फाईल्स तुम्ही डाउनलोड करू शकता, ह्या डाउनलोड करा, स्टेटस चेक करून तुम्ही ह्या सगळ्या फाईल्स अभ्यासू शकता. हीच व्हिडिओ जर आपल्याला आवडला, याचा फायदा जर झाला तर आपल्या मित्रांपर्यंत पोहोचा, आणि जर आपण नवीन असाल या चॅनलवरती तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. अशा पद्धतीचेच नवीन माहिती देण्यासाठी व्हिडिओज आणि इतर समोरील काही महत्त्वाच्या गोष्टी मी पोस्ट करणार आहे. तरी माझं चॅनल हे सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे आभार.